तर मित्रांनो मी तुमच्यासाठी हां स्किप करू नका, यावेळी तुमच्या ज्ञानात भर पडेल अशी मी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. रविवारी आपला एपिसोड येतो, तुम्ही सकाळचं मॉर्निंगला एपिसोड बघता आणि एपिसोड बघून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या कामाला लागता. ते काम करत असताना अवतीभोवती आपल्या काय चालले याची शॉर्ट माहिती तुम्हाला व्हॉट्सअप किंवा फेसबुकद्वारे कळते. पण आता असं होणार नाही, कारण की प्रत्येक क्षेत्रातील एकदम सखोल बातमी तुम्हाला आता समजणार आहे. म्हणजे राजकारण, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान यामध्ये काय घडामोडी चालल्यात याची तुम्हाला सखोल बातमी एकाच ठिकाणी भेटणार. कुठे? नवी गोष्ट .com या वेब पोर्टलवरती. तर मित्रांनो विचार कसला करताय, खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्यावरती जाऊन क्लिक करा आणि ह्या वेब पोर्टलला नक्की व्हिजिट करा आणि तुमच्या ज्ञानात भर पाडा. हा तर मुलांनो, आता मी तुम्हाला सगळं काही शिकवून झालेलं आहे, बरोबर? हे तुम्हाला समजलंय ना? हो. आवाज फक्त मुलांकडूनच येतोय, हे मुलींना काही समजलेलं नाही का? समजलंय ना? ए शोभे, तुझं अलीकडे नखरं वाढलेत बरं का? आणि काय गं, ए ते केसाचं आकडं कशाला पडून आलेस? हां ती ओट काढायला गेली तीस, तुला काय कळतं का नाही? आपण शाळेत आलोय, एखादा चित्रपटगृहामध्ये गेलेलो नाही. ए कुणी अजिबात हसायचं नाही, तुम्ही तिला हसताय आणि तुम्ही काय स्वतः साळसूतपणाचा आव आणू नका. ए गुलशा, तुझा कलर कुठला रे आणि तू गॉगल कुठला वापरतोयस? हे बघा मुलांनो, आधुनिक काळ आहे, मला माहिती आहे फॅशन करावी, पण फॅशन कुठंपर्यंत करावी, कशी करावी याला सुद्धा मर्यादा आहेत. रुचेल पचेल एवढीच फक्त फॅशन करायची आणि शाळेच्या आवारात हे अजिबात चालणार नाही. तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते शाळेच्या गेटच्या बाहेर, आणि मला तर हे अजिबात काही खपणार नाही. माझं नाव आहे काळे, मला चालणार नाही असली फालतू चाळे, समजलं का? हे हे तू वाकून काय करायला लागलीस? हां ते केस पाठीमागं घे, व्यवस्थित पाठीमागं घे आणि बाहेर गेल्यानंतर ती लिपस्टिक पुसायची काय. आणि हे पहा, आपण विद्यार्थी आहोत आणि विद्यार्थ्यासारखंच वागलं पाहिजे हे लक्षात ठेवा. आणि ए शोभे, स्पेशली तू, तुझ्या वागण्यामध्ये मला 2 दिवसामध्ये फरक पडलेला दिसला पाहिजे, समजलं का सर्वांनाच? ठीक आहे, आता जागते सरांचा तास आहे, त्या तासावरती तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. तुला काय आरोज आहेस काय? नाही. अरे अरे आपलं गुलच्या बाईला आरोज नाही. तुला कान पडीन बरं का, कळ ना देऊ नाराज आहे. मला माहिती तू नाराज आहेस, मला कारण सांग बघू. आता काय कारण सांगू लागा, आजकालच्या केवढ्या पोरीला कसली वागायला लागली बघ की, आकडं काय पाडायला लागली होती, ती तोंडाला लाल लाल काय थापाडती होती आणि कपडे बघ कसली घालत होती फॅशनेबल. अंजुने असं वागलं पाहिजे, ती वागतच नाही, उलट तरी शाळातच येत नाही. कोण रुगुल छो बाय? ए बाया तुला कान पाडीन बरं का, प्रियाबद्दल बोलते. अरे गुलच्या बाय, प्रिया तर येते की शाळेत? कुठे येते, रोज येत नाही. हा गुलच्या बाय आपण काय करूया, प्रियाचा विषयात कटअप करूया बघ. बाळ्या पेंट कोळे बघितलीस का? तसं नाही रे गुलच्या बाय, आता प्रिया त्याकडे बघायला मी झाल्या आणि तुला भावच द्यायला झाल्या, म्हणून मी काय म्हणतोय प्रियाचा विषय कटअप. आपण काय करूया माहितीये का, इकडे इकडे जी रोज शाळेत येतात की नाही त्याच्यावर आपण ट्राय करूया की काय राव्या. तू का मारलं? तुला माहित नाही गुलच्या बाईचं फिक्स आहे, वन अँड ओनली प्रिया. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट माहित नाही, माझ्या इकड शाळेमध्ये पप्पा आहे ती आणि इकड शाळेमध्ये प्रिया आहे. तसं नाही गुलच्या बाय, तसं नाही, इकडच्या आटमध्ये पप्पा आहे ती, इकडच्या आटमध्ये प्रिया आहे. प्रिया मग रव्या, प्रिया कुठे आहे? कुठे आहे गुलच्या बाय? लाजतोय लाजतोय रव्या, बघा कुठे आहे? काय झालं? गुलच्या
मारायचा क्लास वाटतं मला का मारलो रो सुरके वनी नुसता आब्या आब्या करत असत्या पण तशी वागत नाही होय अग तशी वागत नाही म्हणजे अग जरा शुभी बनी मग शुभी कशी वागती बघ एकदम स्टाईल बिल मारती कशी राहते आता शुभी काय चालती जा कशी राहते शुभी वने आता नाही माहित असले सगळं करू नको ती कसं आकडं बिकडं काढती वड बघितलंस का तिचं पान खाल्ले वाणी लाल भडक असते ती हाय का नाही ग होय अग शाळेत काय करते मरा सर शिकवत असलं ना लिपस्टिक लावते खाली वाकून बघ वने आणि तू वने तुला आबे म्हणतो आहे का नाही होय हाय की अग मग तशी वागती अग तशी वागू म्हणजे कशी वागू अग तुला माहित आहे का आजकाल साधे पुरुषनी कोण भाव देत नाही जसं नटलं का नाही जरा स्टाईल बिल की नाही मग जरा पोरं भाव देते ती आणि तू बघ कशी वागतेस जरा शुभीगत वागायला शिक अगं शुभी सारखी म्हणजे कशी वागू मी ती कसं आकडं करती लिपस्टिक लावती कशी झंकी पंकी वागती स्टाईल बिल मारती तशी स्टाईल कर शुभीगत काय म्हणती ग कशी वागते मी काय झांकी पिंकी ए लेशान येऊ नको कशी वागतीस ती बघ आधी ही बटाबक कशा भोयावर आल्या त्या आणि ही जवळ बघ की पान खाल्ल्यावानी लाल भडक झाली ती ए काय पण नको बोलू माझं होट नॅचरल आहे होय होय नॅचरल आहे लिपस्टिक लावते ते सांग नवी आम्ही ऐकलंय सगळ्या निशीन सांगितलंय आम्हाला काय करते निशे तुझ्या अंगात जीव आहे का ग जरा हाय तेवढं बोलावं माणसाने ए तिला कशाला बोलतेस ग आपण तसं वागतोय ना म्हणून जग आपल्याला बोलत असते एवढं ध्यानात ठेवाय कशी वागती ग मी जरा सांग मला कशी वागती म्हणजे तुला माहित आहे का शनिवारचं काय करते सकाळी एक ड्रेस दुपारी एक ड्रेस संध्याकाळी एक ड्रेस काय तीन तीन ड्रेस घालायला का हिरोईन लागून गेलीस मी ए माझा बाप मला घेऊन देतोय मी घालणार तुझा बाप देतो का तुझी काय एवढी जळती माझी कशाला जळते तेव्हा तुझा बाप देतोय तुझी तू घाल की बरं शनिवारचं चार चार ड्रेस घालत्या रविवारचं काय कारण असते का चार चार ड्रेस घालायचं आणि कुणासाठी घालती ना आम्हाला चांगलं माहित आहे कुणासाठी एवढा साथ सोराव नटून थटून कुणासाठी जातीस हा म्हणजे तुझं 24 तास माझ्यावरच लक्ष असतं का ग तू सीसीटीव्ही कॅमेराच का माझ्या मागे मागे फिरतीस सीसीटीव्ही कॅमेरा अशीच काय गरजच नाही ग दाखवायसाठीच घालती म्हणल्या सगळ्या जगाला दिसणारच की मग तू बघतीस ना बघतीच मी हायस तेवढी सुंदर म्हणून तर तुम्ही जळताय माझ्यावर होय लय दिकणी लागून गेली वने आपल्याला हिच्यासारखं वागायचं नाही बरं का हे चोंबडे एक तर एक ठरव बरं का एकदमच हिच्यासारखं वागायचंय वने नाही वागायचं म्हणलं कळत का नाही वागायचं बरं नाही वागायचं ए चोंबडे ए वने तुम्ही माझ्यासारखं वागू पण शकत नाही कळलं का होय लय हिरोईन लागून गेली ए राहू दे चोंबडे हिच्या नादाला लागू नकोस बरं का आपला पण जाऊया चल हा निघा कोण लागायला लागले हिच्या नादाला हा चल कडकडाने सूट किती वेळ झाला किती लेट आला तू आला नाही म्हणून मी इथपर्यंत चालत आली आलो ना आता चल बस गाडी सोडतो घरी बघ वने पोर शुभीला गाडीवरनं फिरवायला लागली ती आणि तुला कोण सायकली पण बसवणं झाले म्हणून म्हणत्या शुभी सारखं वाघ सुरके दोन तोंडानं बोलत जाऊ नको बरं का एकतर शुभी असल्यावर म्हणत्या शुभी सारखं वागू नको आणि शुभी नसल्यावर म्हणत्या शुभी सारखं वाघ मला नुसतं कन्फ्युज करून टाकलंय तुम्ही दोघींनी चल जाऊया आपण कोण पालवाय रो होय गुलो का शुभीला घेऊन चाललाय बाळा आता काय म्हणलं सर कि शहाजी दररोज येते तिजे आपण ट्राय करू आता काय आता आता गुलशा बाई तसं काय मनात आण नको बर का रव्या अरे भाव असू शकतो की तिचा हा भाव बबल्याचा आवडता कलर आणलाय त्याला लाल कलर लय आवडतो आणि अजून तो काय म्हणला होता बर आकडा त्याला आकडा काढलेला लय आवडतो मी दोन दोन काढणार शाळेत पण जाणार आणि बबल्याला तर भेटायला जाणारच तशी आयडियाच केली मी हुशार आहे ए शोभे काय चाललंय का आणि कसली आयडिया केलीस अरे शाळेची आयडिया र शाळेची आयडिया नाही 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 शाळेची नाही र अभ्यासाची आयडिया केली अभ्यासाची कसली आयडिया केली अरे ढोल्या आम्ही शाळेत जातो का नाही
मग सरांनी सांगितलंय अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या आयडिया लढवा. ए शबे, आम्ही बी शिकतोय की, पण आम्हाला कधी असल्या सरांनी आयडिया फिडा कधी सांगितल्या नाही ते. आणि तुला कुठनं सांगितलं? अरे ढोल्या, तुला कळत नाही, तू शिकत होता, आम्ही शिकतोय असं आहे ते. बर, मी शाळेत जात नाही. शोभे, दाल में कुछ तो काला है तैया. ए ढोल्या, दाल मध्ये काळ असणं तो गोर असू, तुला काय करायचंय रे? जा की तू काम कर जा. हा जाऊ दी, मीच कशाला नादी लागती, मीच जाती. हट 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 मला. ए पोरे, थांब थांब, तोंड का दडवलं कोण? शोभे तू तोंड का दडवलं? अहो सर, गाडीचं धुरळ येत होतं ना म्हणून. गाडीची आणि तोंडावर धुळ येते, रोज शाळेला जातेस एवढी. आता आज काय हिरोईन लागून गेलीस वि धुरळ येते म्हणून सांगतेस? आणि शाळा तर 11 भरते, आत्ता 9:30 वाजले, आणि एवढ्या लवकर कशाला चाललीस? अहो सर, अभ्यास. अभ्यास वि बर, आणि अभ्यास इकडं? गौरीच्या घरी चालली होती अभ्यासाला. ए पोरे, डोक्यावर पडल्या का? अगं गौरीचं घर राहिलं गावात, आणि इकडे कुठं गौरीचं घर दाखवायला आलेस? हा हा, नाही नाही सर, सुरकीच्या घरी जाणार अभ्यासाला, आणि तिथनंच तशीच शाळेत येणार आहे. म्हणजे सुरकीच्या घरी जाणार, दोघी जणी मिळून अभ्यास करणार, आणि अभ्यास पूर्ण झाल्यानंतर दोघी मिळून शाळेत येणार. चांगलं आहे, बरं झालं, उशिरा का होईना छान पण सुचलं. पण बेरेत शाळेच्या हजर राहा शाळेत अभ्यास झाल्यानंतर. ओके. कार्टी अजून येते ती गाडी घेऊन, सिगरेट अर्ध होत आलं, भेटाय तर जायच आहे. जरा शाळे पुढे राऊंड मारला पाहिजे मला. ए बाबल्या, ही काय करतेस र? काय करते म्हणजे दिसत नाही, सिगरेट ओढते. सिगरेट ओढतेस मग लागाय चांगलं नसतंय म्हणते ती, ह्यानं फुफ्फुस खराब होते ती. कोण म्हणलं तुला असं? कोण म्हणलं? अरे अख्ख्या गावभर माणसं म्हणते ती की. त्या गावातल्या माणसांनी माहित आहे का? अरे जी ओढत नसते ती, ती म्हणते ती. पण आम्हाला माहित आहे ना आम्ही काय करतोय, काय होत नसतंय ना. काय होत नसतंय पण बबल्या, हे सिगरेट ओढल्यावर नक्की होत काय? शेन जन्नतमध्ये जातो माणूस, होय एक वेगळ्या दुनियेत, टेन्शन फ्री. हा टेन्शन जातंय? तुला का टेन्शन आहे का? मला होय लगा बबल्या, माझ्या बी डोक्याला एक सारखं टेन्शन असतंय लगा. मला लगा शाळेत जायचं आहे, पण मला शाळेतच घेणं झाली ती, हीच लय मोठं टेन्शन आहे लगा. बर बर, एक कशी वर मी एवढं म्हणतेस होय वडकी, टेन्शन जाते जन्नत मध्ये दुसऱ्या दुनियात जायचं. ए बाबल्या, लगा मी शाळेतला बारका विद्यार्थी, मला काय बिशू होतीस वि नको, मला तुझं असलं काय? अरे की काय होत नाही, नको नको. पण बाबल्या काय विषय हे तर का थांबलाय? काय विषय? हाय विषय, तुला काय करायचंय? हाय विषय, तुला माहिती ना आपल्या गावात कसं असतंय, कशा जर गावलं बिवलं आपल्या गावातली माणसं ताण जिन्नी बार फुडती ती सुट्टीच देत नाही, माहित नाही तुला. आपल्यापाशी कोण आला तर आपण ताणून ताणून मारत. तुझ्या शॉट झाल्या कळेल का तुला? अरे कोण टाकणार शॉट, त्याच्या आधी मी त्याला शॉट करीन. काय तुला बोला लागलाय सर, तुझ्या एक शॉट टाकीन. काय मी बोलतोय कुठं, मी तुला सांगतोय फक्त. कल्टे काय भाऊ, चल पल्टी फायर, चल नेक जातेच की. चल बघ तुझ तुला पटतंय का आता, सिगरेट विगरेट मारतोयस. ऐ ऐ ऐ, इथं थांबलोय मी. वर्गात ना अजून पाय तर बाहेर टाकू द्या की, तवर तुमची बॉम्ब बॉम्ब काय पुस्तक काढणं वाचत बसा.
खाली जर कोण आलेला दिसला तर त्याची काय आहे की नाही एवढं त्यांना टेवामध्ये झालं. कुठं तोंड जाणून चालल्या तू? सकाळी जर मला नसते सकाळीच्या आधी मला गाठ पडलीस आणि तू शाळेत एक तास झाला आत्ता आलेस मला म्हणजे सुरकीच्या घराला मी अभ्यासाला चालल्या. अहो सर, मी सुरकीच्याच घरी गेलती अभ्यासाला आणि सुरकी गेलती गौरीच्या घरी अभ्यासाला. त्या तिथनं शाळेत आल्या. मला माहीतच नाही मी सुरकीच्याच घरी वाट बघत बसली होती. त्या शाळेत आल्या ही तुला कसं माहिती? कसं माहिती? खरं बोल, एक खोटं बोलायसाठी 10 खोटं बोलायला लागतं एवढं लक्षात ठेव. आणि सकाळी जर तुम्हाला शालेय गणवेशावर गाठ पडलीस आणि आता ही शाळेला येताना रंगीबेरंगी ड्रेस कुठला घालून आली ग? अहो सर, तो आबे. अहो सर, मला आबे सकाळी भेटला होता आणि मला म्हणला की तुझा ड्रेस पाठीवर फाटलाय. मग मी लगेच घरी गेली आणि हा ड्रेस माझ्या आईने धुतला होता. मग वाळायची वाट बघितली आणि वाळवून घालून आली म्हणून मला उशीर झाला. हो सर, ही काय सांगायला लागली? ए पोरे, तुम्हाला काव भेटली आणि मी तुला काव सांगितलं का? अरे आब्या, कशाला खोटं बोलतोय? तूच तर सकाळी मला सांगितलं ड्रेस फाटलाय म्हणून तर घरला गेली ना ड्रेस बदलायला. हो सर, अही खोटं बोल लागली. मी तर म्हणतोय सर, ही तुम्हाला गंड व्हायच लागली. हे आब्या काय गंडत मोर काय करे? ओरडला का ती पुरगी अभिमानानं सांगते, अभिषेकनं मला सांगितलं तुझा ड्रेस फाटलाय, जाऊन घरी जाऊन बदलून यायचा. हा, आणि तू तिला म्हणतीच गंड व्हायला आल्या. अहो सर, माझं ऐका तर, ही खोटं बोलती सपसेल. हे काय खोटं बोलते मला काय तर तू होर सांगत बस जा जाऊन वर्गात बस जा. अहो सर, मी काय म्हणतो ऐका तर. ए काय काय ना आज जाऊ तो. चल हे पोरे, तो पण जायचं सभा लावत बसू नको. आणि चट्टपट्ट काय खोट कशाला रंगून आलेस? काय नाही खरं सांग, उद्योग करायचं. चल काय झालं रो? अरे बाया, शोभीने तर लाज सोडल्या बर का? अरे प्रेम कोणावर करावं? कोणावर करावं? यातल्या बकरी पोरावर. वन साइड भाग बघ, काकडलं कोचड बघ. अरे पॅन्ट वा पडायला लागले तर वा. आणि शोभा काय म्हणणार? आला माझा सोनू, आला माझा सोनू. आणि शोभ्याला काय म्हणणार? आला माझा जानू, आला माझा जानू. आणि मग ह्यो पण शोभ्याला म्हणणार, आले माझे जानू, आले माझे जानू. दादा, अहो तू युट्यूबवर बघितलं ना, तू तुम्हाला सांगत असतो. होय ना बाबा, मी तुला नव्हतं म्हणत, ऊस मारला आमच्या गुलच्या बाईला. बर, सांगितलंय ना, चल निघा. जातो पण काय तरी सांगत आहे. काय तुम्ही चांगला घरातला आहे ना? काय शंका आहे का? नाही 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 नाही. रोबाळ्या चांगल्या घरातला आहे ती. हो हा, तुम्ही चांगल्या घरातला म्हणून तुम्हाला सांगतो बरं का? आमच्या शाळेला पोरी येतो ना चांगल्या, नाही त्या निवळ बाजार आहे त्या. म्हणजे आता बघा, तुम्हाला काय म्हणणार माहिती का? मला शाळेतून यायला, परत शाळेतनं घरी सोडायचो म्हणते का? नाही म्हणते का? नाही परत परत काय म्हणतो माहिती का? मला एवढीच कॅडबरी पाहिजे. तुम्ही कुठली दिला का? दिले की बबली. बबली रो बाळा, बबली आत्ता बबली मागतो, नंतर ती मोठं बॅग मागल. आणि हळूहळू काय म्हणणार माहित का? जानू मला ड्रेस घेऊन दे की मग तुम्ही पण देणार, देणार का नाही? हा, आणि परत हळूहळू म्हणणार मला मोबाईल पाहिजे. मोबाईल जरा परत म्हणणार जानू माझा रिचार्ज संपलाय, मग तुम्ही मारणार का नाही रिचार्ज? अरे मोबाईल दिलाय म्हणलं आपणच रिचार्ज मारणार, विषयच नाही ना. आणि असं करत करत का नाही तुम्ही एक दिवशी कंगाल होणार. आणि एकदा का तुम्ही कंगाल झाला तर रो बाळा यांचा पत्ता काय? लय छान आहे, जात घरी. दादा बोल, तुमची गाडी लय भार आहे बरं का? एक राऊंड देत आहे का? राऊंड पाहिजे तुला? थांब राऊंड घे. गुलशोभा चक्क पिक करतो काय रे? चेक कर, मी हाय चेक कर.
मला सांगते. ठीक आहे, कंटिन्यू करा. कत अग, तुला किती वेळा शोभा सांगायचं? आओ सर, मी म्हणली आता. सर ही रडायला लागली आहे. ए, तुला रडण्यासारखं मी काय बोललोय ग? ए, मी कशाला भीतो रे, विद्यार्थी नाही ती, तिची चौकशी करायला नको का? गप्पा सा तुम्ही. काय झालं रडायला तुला? सर माझ्या पप्पाला आजार आहेत. मधल्या सुट्टीमध्ये संधी आलता ती म्हणला की आता पप्पाला ऍडमिट करावं लागल. सकाळी मी गेलती त्यांना दवाखान्यात घेऊन. हे बघा तसेच आले मी शाळेमध्ये. ए, मग सारखी सर सर काय करतेस? अगं, मगाशीच तुम्हाला या ऑफिसमध्ये सांगायचंस, वडिलांना ऍडमिट करायचंय ना. घेते दप्तर, निरोप आला ना तसा, जा तू निघ. सर खरंच जाऊ? हे तुला काय आता लिहून देऊ का सैशिक्या सकट? चल निघ. हा नमस्कार, शहाजन बोलतोय जागते सर. हा नमस्कार, अहो जरा शहाज, आमचं किरकोळ काम होतं. एक प्रोजेक्ट शहाजला भेट आला आहे, महिनाभर झालं आणि ते धुकात पडला, तेवढा येऊन जोडून जावा की पुलग एक जोडायचं आहे. अहो शहासाठी तेवढं करा, आम्ही बी तुमच्या मुलीसाठी काहीतरी करतोय. अहो काय करताय म्हणजे, एखाद्याशी शाळा ती हजर असत्या गैरहजर असत्या, हां तिचा अभ्यास एखाद्याशी पूर्ण नसतोय, तिच्यापाशी भरायला फी नसत्या, फी आम्ही शिक्षक मंडळी तिची भरतोय नाही सांगा बघू. हां मग तेवढं आमच्यासाठी जरा करावायची, काय नुसतं चार खेळ मारायचं तर नुसता प्लग तर जोडायचा एक, या तेवढं मग. हां ओके ओके, थँक्यू, ठेवा. ओ जागते सर, वर्गावरती तास कायमच घ्यायचे का? हो काय सर, तुम्ही काय माझ्या डाय पडल्या का? तास घ्यायचा का म्हणजे? आम्ही शाळेत तास घ्यायचं, शाळेची आतली कामं बघायची. लो झाडलोट झाले का नाही ह्याच्यापासून बघण्यापासून, शाळेच्या अंतर्गत कामकाजापासून बाहेरचे कामं आम्ही बघण्याचं, ही कामं आम्ही ठेका घेतल्या का? जागते सर जरा आवाज कमी करा. हो फोनवरती बोलायला लागलाय, तुमचं काहीतरी प्रायव्हेट काम करताय तुम्ही, हे मला कळतंय की. सर प्रायव्हेट काम करायला आम्हाला मस्त वेळ असते. ही आता कोणाला फोन लावायला जरा बघा बरं, वाचा ही काय आहे, शोभा वडील वायरमॅन आहे का? हो जागते सर, त्या शोभीच्या वडिलाला केलं ॲडमिट आणि काय सांगताय तुम्ही? हो सर, मी काय तुम्हाला तत्त्वज्ञान सांगाय बसलो नाही, तर तुम्ही नंबर बघा, तुमचा त्याच्यावर विश्वास नसेल तर तुम्ही ही व्हिडिओचा ऑडिओ रेकॉर्ड काय का हे जरा. अहो मी शोभीला सोडलंय, जा तुझ्या वडिलाला ऍडमिट कर म्हणून. सर काय तर तुम्हाला ती फरा लावलाय, त्या पोरगीनं फरज सांगून चुना लावलाय, तुम्ही बघा ती पोरगी कुठे गेली ते. हो सर, त्यांना चुना लावून काय होत आहे, मी तुम्हाला सकाळपासून सांगत होतो शोभी खोटं बोलती, शोभी खोटं बोलती, का तुम्ही माझ्या विश्वास असला नाही, आता कसं तिने सपसल चुना लावला. काय गंडवलंय, काय गंडवलंय? हे विष्णू बॅटरी, नुसतं माग बसू नका, ती कुठं दिसते का इकडे तिकडे बघा, बारकाई ना बघा. हे यार पाय उचलून बघा, प्युअर ड्रेस घातला अंगाव काय, आणि ही सगळं वातावरण आहे हिरवळ, ती पिऊ दे जंगी पण घे, लगेच उठून दिसणार काळजीपूर्वक बघा. होय होय या सवऱ्या थांबकी कर सवऱ्या. सर आपल्याला शिकत शिकत असलं मी काम करायला लागलं ते निव्वळ बंगरीपणा. आय ना हिरव्या गार गा होतात कोरोना दाऊ तोडून जनावर सोडलेलं असं हाक मारून याचा वि दाव्याला हुडकायलाच पाहिजे पोरणा हाय का तिकडे. सर पिवळा पिवळा ड्रेस म्हण तुम्ही शोधतो 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 हे सवऱ्या कशा थांबल चल शोधायला. अरे इकडे जाय की मग, चल इकडे शोभे येना बोंबल नकोस. अरे आपण जसं बोंबाललो तर त्यासनी कळणार की आपण आलो इथे आणि जंगलातलं तशीच फुड पळत जातील होईल का हे मला कळलंच नाही. मग सवऱ्या आता आपण एक काम करू, टपक्या पावलं जाऊन तिला शोधूया. चल शोभी काय बडबडत बसलाय, दिसली का रे ती? आओ सर ती का दिसायला येत आले मी, एवढ्या लवकर काय होणार नाही. ए असलं काय बोलायचं नाही बघा, 5 वाजेपर्यंत आपण तिला शोधलं पाहिजे, नाहीतर सगळ्या गावभर मोपटा होईल. शोधा बबल्या, आज आपण फायनली भेटलो. विषय आहे का?
तुला माहिती आहे का मी किती जीवाचा आटापिटा करून आले इथपर्यंत? काय केलंस? जाऊ दे सोड. पण बबल्या, तू मला बबली नाही घेऊन आलास? काय तुझं सारखं बबली बबली बबली, एवढा मोठा इथं बबल्या बसलाय आणि तुला बबलीच पडलेली. अरे बबल्या, तुला माहिती ना मला बबली किती आवडते. मला नाही माहित, मला बबली पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे. बर थांब तासभर, मी घेऊन येतो. जाऊ तासभर राहू दे, नको मला. नेक्स्ट टाइम पक्का 100%. ठीक आहे. बबल्या बोल. पण मला एक प्रश्न पडलाय रो. काय? तू इथं का घेऊन आलायस मला? अरे ही आपली रोजची जागा. म्हणजे तू असली काय नसली काय आपण इथंच असतो. कशाला? ए बबले, सगळे विचारा लागलेस मला. रागू नको. पण बबले, तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे ना? विषय का ह्या काजात आणि ह्या काजात फक्त तूच आहेस. खरं बोलतोस ना? 100%. हा मग ऐक मग, आपण किती दिवस झाला असं लपन छपन भेटतो बरोबर का नाही? एक ना एक दिवशी तरी घरी माहीतच पडणार आहे की. मग तेव्हा काय करायचं र? तवा कह द्याना आपण गायब. म्हणजे र? सैराट. म्हणजे बबले, तू सगळे फिल्डिंग लावून ठेवलेस रे. विषय आणि तुझं लय जीव आहे माझ्यावर. त्यात पण विषय आहे का? शाबास रे लव गुरु. हे कुठल्या विद्यापीठातनं डिग्री घेतले रे? पुरीला चांगलं शिकवायला लागलायस. अण्णा इथं कसा डिस्टर्ब करायला? तुमची मस्त्र खाली आहे ती, मस्त्राकडे जावा की. ए तुझ्या बाच्या मस्त्रावल्याकडे बरं, तुम्हाला मस्त्राचं सांगायला लागलाय धाव गुला. अरे बबल्या, ती सर आहे की आमचं? काय सर आहे ती? मी जातो. तू बस इथं. हे शोभे थांब, पाच्या कुठे दगड घालेल शोभे. ए पोरणो शुभी गावले या, पळा लागल्या. धरा 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 पडत. लाज वाटते तुला? इकुल दे एक आई बापाच्या पोटाला मुलगी म्हणून जन्माला आलीस, तरी आई बापानं तुझ्या कधी त्याचं धोक्क वाटून घेतलं नाही मनाला. पोराप्रमाणे तुला संभावी, तुझा हर एक लाड पुरवलं. हा आणि तू त्यांना ही देव दाखवलंस. वंशाचा दिवा मुलगा असला काय मुलगी असली काय त्यांना कधी खंत वाटून घेतली नाही. अगं बाप फिटिंगच्या माध्यमातून घरोघरी फिरतोय, लोकांच्या घरात उजेड लावत, आणि तू त्याच्या घरात दिवसाड होय अंधार पाडायला लागलीस. हा आता तुझी हायस्कूल आहे तर ही बॉम्ब आहे. उद्या तू महाविद्यालयीन शिक्षण घ्यायला वर जर कॉलेजला गेलीस तर तिथं काय तू उजेड पाडणार आहेस ग? त्याच्यापेक्षा आई बापाला चार मसर घेऊन द्या लाव, नाहीतर शिलाई काम कर, एम्ब्रॉयडरी कर, झिकझॉक कर, नाहीतर ब्युटी पार्लरचा कोर्स कर. त्याला शिक्षणाला बिनकामाला डबऱ्यात घालू नको, कर्ज बाजार त्याला करू नकोस. बाप वायरमॅन नसला म्हणून काय झालं, त्याला इज्जत आहे. तो घरोघरी फिरतोय. उद्या तू जर कुठं टोंगाळा करून गेलेस तर तुझी गावभर चर्चा होईल, त्याला ते ऐकून घ्यावं लागेल. मानहानी त्याला सहन होईल का? अगं दिवसाठ होया तो झाडाला गळ फास लावून गेल तुझ्यासाठी. अगं असलं दिवस दाखवण्यापेक्षा तू अभ्यासात प्रगती दाखवली असतीस ना एक वेळ. आमच्या शाळेचं आमचं नाव भूषण झालं असतं, आई बापाचं नाव रोशन झालं असतं. मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरे, म्हणून तुझ्या आई बापानं तुला तळ हाताच्या फोड्याप्रमाणे जपलं आणि तू त्यांना ही दिवस दाखवायला लागलीस, ही त्यांच्या जीवनात तू उजेड पाडायला लागलीस. ए खलपडण्या, आई बापाच्या लगा भाकरीचा चंद्र शोधण्यात पुरती जिंदगी बर्बाद झाली असेल. त्यांना लगा कुठेतरी मोलमजुरी करून काबाड कष्ट करून आर्थिक मदतीचा हातभार लावण्याऐवजी तू असलं उद्योग करायला लागला. मोर्ख